पत्नीला मला खरंच त्रास होतोय. तू माझ्या खोलीत माझ्या शेजारी नको होतस झोपायला. नाही ग बरं दिसत ते. अरे त्यात काय झालं? आपण नवरा बायको होणार आहोत. आपल्या दोघांमध्ये काय घडलं हे मी कुणालाच सांगणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. नीला तरीही हे अयोग्यच आहे. विलास प्रेमात सगळं माफ असतं रे. आणि ह्या जगामध्ये माझ्यावर प्रेम करणारं तुझ्या इतकं कोणीच नाहीये. म्हणून तर बयोआजींनी लग्नाआधी मला इथे राहायला बोलवलं. मग जर आपण एका घरात राहू शकतो तर एका खोलीत नाही राहू शकत. अरे काय झालं? हेच जर तुझ्या आई वडिलांनी वेळीच केलं असत तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. काय समजलीस? आणि तू रे मापसे करायस ना तू. मग या घरातले नियम रीतिरिवाज काहीच शिकवलं नाही तुला बयोने. असली थेर करायला लाज नाही वाटली तुला? आत्ताच्या आत्ता या घरात ना तू चालती हो. आत्ताच्या आत्ता. आजी आत्या आजी चाल अहो चाल अहो असं काय करताय? चाल आजी माझी मला माफ करा. चाल आजी प्लीज आजी 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 चाल आजी हे बघा आत्याजी ऐक तरी सोडा ना मी चाल आजी प्लीज बघाजी मला माफ करा. मी अशी चूक पुन्हा करणार नाही. या नीलाने परत माती खाल्ल्यान वाटतं. मी तुला शेवटचा सांगते. हे माझ्या भावाचं घर आहे आणि या घराचे असे काही नियम आहेत. आज बयो इथे नाहीये म्हणून सगळे नियम धाब्यावर बसून तुम्ही वाटेल तसं वागलात तर मला चालणार नाही. ही मुलगी मला इथे नकोय. आत्ता इथून बाहेर जा. आजी तुम्हाला वाटत तशी मुलगी नाहीये मी. विलास अपसेट होता म्हणून मी डोळ्यात नाही असू आणि मेली माझी सासू. या तुझ्या असल्या नाटकांनी मी विरघळणार नाहीये. काय समजलीस? उठ चालती हो आधी. चला निघा. आत्याजी मी काही बोलू का? काय तुलाही हिच्या सोबत जायची परवानगी हवी आहे का? दिली धाकट्या बहिणीला जर व्यसन घालता येत नसेल ना तर निघा. तुमची गाठोडी उचला आणि चालू पडा. मी काय म्हणते आत्याजी? राधा खैसरच रवानदे. हो नाही म्हणजे काय आहे विलासच्या आजारपणात आम्हाला या राधाचीच खूप मदत झाली आहे. म्हणजे वेळच्या वेळी त्याचं पथ्य पाणी औषधं देणं हे सगळं राधाच करतीये. ठीक आहे. विलास जोपर्यंत पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत राधा या घरात राहील. पण हिला या घरात आता थारा नाही. चालू लाग. आजी प्लीज मला माफ करा. हे बघा तुम्ही सांगाल ते मी करेन. प्लीज मला माफ करा. हे विलास सांग ना. आजी आजी प्लीज मी खरंच सांग.
रविला सांग ना काय आजी प्लीज खरच सांगते मी मला माफ करा आत्याजी पुन्हा नाही होणार तिच्याकडून असं मी तुम्हाला खात्री देतो ठीक आहे तू म्हणतोस म्हणून पण एक लक्षात ठेव या घरात ती तुझ्या आसपासही फिरकणार नाही या एका अटीवर नाही फिरकणार मी सांगतो तुम्हाला चला दीप्ती वहिनी आपण कामाला लागूया निर्जीव वस्तूंवर राग का काढतेस नील तू तू जबाबदार आहेस या सगळ्याला मला माहितीये ही सगळी आग ना तू लावली आहेस आत्याजींना माझ्या विरुद्धात तू भडकवलंयस मी असं का करेन कारण तू जळतेस विलास आणि मी एकत्र असतो विलास तर माझ्यावर प्रेम आहे तुला सहन होत नाही आणि म्हणून तू माझ्यावर सूड उगवतीयस हे बघ मला असं करायची काहीच गरज नाही माझं विलासवर प्रेम आहे आणि त्याच प्रेमाखातर मी तुमच्या लग्नाच्या आडही येत नाही पण नीला निदान तुमचं लग्न होईपर्यंत तरी थांब प्रत्येक घराच्या काहीतरी मर्यादा असतात आणि त्या पाळाव्याच लागतात हे ती फालतूची बडबड ऐकायला ना मला इंटरेस्ट नाहीये आणि हे मर्यादा वगैरे ना पाळायची मला गरज नाहीये एक लक्षात ठेव तू आत्याजींना काही सांगितलंस ना तरी मला फरक पडत नाही कारण मी कुणाला घाबरत नाही विलास आणि मला एकत्र येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही आतेव अत्याजी ये अत्याजी नीलाच्या वतीने मी तुमची माफी मागते का तू चुकलीस की तू तिला चुकीचं वागायला सांगितलंस तिच्या वतीने तू का माफी मागतेस तसं नाही अत्याजी मला नीलाची खूप काळजी वाटते ती अजून अल्लडे आहो अल्लडे तर मग पाळण्यात घालून जोजवायची ना तिला पाठवणी कशाला करायला निघालेत आत्याजी नीला चुकली आहे हे मी मान्य करते मी आजच नीलाला घेऊन परत घरी जाते आणि तसंही विलासची काळजी घ्यायला तुम्ही सगळे आहातच विलासला बरं करण्याची जबाबदारी तू घेतलीयस ना मग ते पूर्ण झाल्याशिवाय तू जायचं नाहीस पण नीलाचं काय करायचं आत्याजी आम्ही इथे राहिलो तर आज जे घडलं ते पुन्हा घडणार नाही याची खात्री कोण आणि कशी देणार ना नाही म्हणजे आपण 24 तास तर तिच्यावर लक्ष नाही ना ठेवू शकत त्याचा विचार तू करू नकोस ते निर्णय घ्यायला मी भक्कम आहे काय समजलीस तुझा तुझ्या कामाला
हे काय? अरे तुम्ही सगळे जण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हेगाराला समोर उभे करतात, कसे काय उभे राहिलात? काय बेबी? आत्या, आमका कित्याक बोलवलंस? ए परत निघालीस? काय? अरे ज्या कामासाठी इथे आले ते काम कुठे अजून पूर्ण झाले? काय समजला? समजला. तर आज मी तुम्हाला सगळ्यांना माझा एक निर्णय सांगणार आहे. आजपासून राधाने नीलाच्या सोबत तिच्या खोलीत राहायचं. काय? नाही हं. म्हणजे मला राधा बरोबर रूम नाही शेअर करायची. का? नक्की. बघा. हो नक्की. हो ठीक आहे ठीक आहे. तर मग आजपासून मी नीला सोबत तिच्या खोलीत तिच्या बरोबर राहणार. ही बॅग उचलून ठेव जा. तुम्ही खरंच माझ्या खोलीत राहायला येणार आहात? हो, मी जे एकदा बोलते ना ते म्हणजे काळ्या दगडावरची रेघ असते. वा, समजलं समजलं. नाही हो. सावकाश. मला मी सांगितलेल्या गोष्टी तशाच व्हायला लागतात राधा. हळू हळू. संपताय संपत. आज जाईल ती. प्रयत्न करतील. समा खाब सा
बोल ना, काय म्हणत होतास? नाही, तू काहीतरी सांगत होतीस. नाही, तू सांग. लेडीज फर्स्ट. हे बघ विलास, माझ्या बोलण्याचा तू चुकीचा अर्थ घेऊ नकोस. खर तर हे मी नीलाशी बोललं पाहिजे, कारण मी तिची मोठी बहीण आहे. आणि तुला तर माहितीच आहे, आमच्या दोघींचे विचार फार काही जुळत नाही. नाही, तू बोल माझ्याशी. तुमच्या दोघांचं लग्न ठरलंय मान्य आहे मला, आणि नीला या घरात एकटी राहायला नको म्हणून माझ्या घरच्यांनी तिच्यासोबत इथे पाठवलंय, तिच्या काळजीपोटी. सकाळी तुम्हाला दोघांना एकत्र एकाच खोलीत बघितल्यावर मला मैत्रिणीच ना माझी, मी एवढाही विश्वास नाहीये. विलास, तू मित्र आहेस माझा, तशीच नीला ही लहान बहीण आहे माझी, आणि तुमच्या दोघांवरही पूर्ण विश्वास आहे माझा. पण आपण बाहेरच्या लोकांना कंप्लेंट करायचा चान्स तरी कशाला द्यायचा? खरं आहे तुझं. अगं, मी नीलाला तेच समजावत होतो. आपल्या गावात दोघांच्याही घराण्याची प्रतिष्ठा आहे. आजच्यासारखी वेळ परत आली आणि उद्या काही कमी जास्त झालं तर आबरू जायची रे. हे बघ राधा, तुझी काळजी कळतीये मला. अगं पण खरंच सांगतो, तुला वाटतंय तसं आमच्यात काहीच घडलेलं नाहीये. म्हणजे मला तरी नाही आठवत तसं काही झालेलं. मला खात्री आहे विलास, तसं काहीच घडलं नाहीये. पण नीलाचं तोंड कोण धरणार? राधा, हे बघ तू काळजी नको करूस. हे बघ, इथून पुढे आमचं लग्न होईपर्यंत मी नीलापासून थोडं अंतर राखेन. एक मिनिट. हा तसा कर. आता डोळे मीत, मनात काहीतरी विश माग आणि फोन कर मला. विलास, आपण काय लहान होत का हे करायला? अरे पण माझा विश्वास आहे ना याच्यावर, तू करून तर बघ. देवा, विलासची स्मृती लवकर परत येऊ दे. बरीच रात्र झाली नाही? हाय. गुड नाईट वहिनी. गुड नाईट. गुड नाईट. राधा, म्हापसेकरांच्या घरात ही असली थेरम मला चालायची नाही. पुढच्या वेळी तुला विलास बरोबर इथेच बसवीन रात्रभर. काय समजलीस? जमला गुमा का? जमला. आजीन बोलवला असा तुका नीलाच्या खोलीत?